मी डॉक्टर आर्यन पाटील नेहरू सर्जन सानपाडा नवी मुंबई येथे सूर्य हॉस्पिटल या ठिकाणी मी डायरेक्टर आणि नेहरू सर्जन कार्यरत आहे. आज आपण इपिलेप्सी किंवा मिरगीचे विकार किंवा आकडी येणे याबद्दल चर्चा करत आहोत. इपिलेप्सी किंवा आकडी येणे हा खूपच समाजातला कॉमन असा आजार आहे. ह्या आजाराचं बऱ्याच ठिकाणी काही कारण समजू शकत नसतं. आकडी येते म्हणजे काय येते, ह्या दोन गोष्टी असतात, आकडी येणे आणि आकडीचा विकार असणे. आकडी म्हणजे मेंदूमध्ये अचानक विद्युत लहरी तयार होतात आणि त्यानुसार पेशंटमध्ये फिजिकल काय बदल होतात, ज्या की ज्यामुळे पेशंट बेशुद्ध होणे, डोळे गोल फिरवणे, हातापायाच्या मुठ्या आवळणे, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यापुढे काजवी चमकणे, अशा पद्धतीची लक्षणं असू शकतात. असं जेव्हा पहिल्याच वेळी होतं तेव्हा आपण त्याला आकडी येणे म्हणतो, आणि जर वरच्यावर आकडी यायला लागली तर त्याला फिटीचे विकार म्हणतो किंवा आकडीचे विकार आपण असं म्हणतो. आता साधारणतः ह्या विकाराची कारणे काय असतात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये काही कारण मिळत नाही, त्याला आपण इडिओपॅथिक सिजर म्हणतो. काही कारण नसतं, बऱ्याच वेळा ते अनुवंशिक सुद्धा असू शकतं आणि काही ठिकाणी आपल्याला ठोस कारण पण मिळू शकतं की उदाहरणार्थ मेंदूला मार लागले, मेंदूचा टीबी झाला, मेंदूला इन्फेक्शन झालं, मेंदूमध्ये काही ट्युमर आल्या, तर अशा पद्धतीनं सुद्धा आकडी येऊ शकते, त्याला आपण सेकंडरी इपिलेप्सी म्हणतो. आकडीबद्दल बऱ्याच लोकांना गैरसमज खूप असतात. काही लोकांना असं असतं की आकडी हा काही देवाचा विकार आहे का, लोक देवळात जाऊन ट्रीट करतात. अजूनही काही ठिकाणी आता कोकणात परिसरामध्ये आदिवासी भागात आम्ही अजून पाहतो की बऱ्याच वेळा ही लोक देवामध्ये देवळामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्याचा काही प्रयत्न करतात. पण असं काही नाही, आकडीवरती पूर्ण अभ्यास झालेला आहे, असं काय दैविक शक्ती वगैरे काय आकडीमध्ये काय अजिबात नाही. आकडी आल्यानंतर ट्रीटमेंटमध्ये सुद्धा लोकांचे काही गैरसमज असतात की आकडी आली तर कांदा लावणे किंवा बूट लावणे नाकाला, पेशंटला कधी कधी काय खाल्लं नसणं काय तर खायला प्यायला द्यायचा प्रयत्न करणं, तर हे पेशंटला घातक ठरू शकतं. अशा पद्धतीत ट्रीटमेंट करणं एकदम चुकीचं आहे. तर आकडीमध्ये मुख्यतः ट्रीटमेंट हे औषधाचीच असते. 10 ते 12 प्रकारचे वेगवेगळे औषधं, गोळ्या, इंजेक्शन उपलब्ध असतात त्यामध्ये. ही जर वेळेमध्ये पेशंट जर दिली तर कोणती आकडी थांबू शकते. त्याचबरोबर औषध वेळे जर कमीत कमी 1.5-2 किंवा 5 वर्षापर्यंत जर घेतली तर 70 ते 80% हे आकडीचे विकार पूर्णपणे बरे होऊ शकतात. पण काही 10-20% प्रमाणामध्ये कदाचित पेशंटना जास्त काळ सुद्धा औषध घ्यावं लागतं, किंवा जसं डायबिटीस आपण पूर्ण आयुष्यात औषध घेतो तशी पण औषध घेऊ शकतात. आता नवीन प्रकारामध्ये जी इथली सर्जरी आम्ही म्हणतो, काय ठिकाणी आकडीमध्ये ज्या ठिकाणी खूप औषधं लागतात किंवा पेशंटला औषधांचा परिणामच होत नाही, अशा ठिकाणी आपण इपिलेप्सी सर्जरी ऑफर करू शकतो. की ज्यामध्ये मेंदूमध्ये जसा ट्युमर आहे किंवा मेंदूमध्ये काही विशिष्ट दोष आढळतात, त्या ऑपरेशन करून तो दोष आपला काढता येतो. किंवा बऱ्याच VDUAG च्या माध्यमातून आपण नक्की आकडी कोणत्या भागात नाही ते लोकेट करू शकतो आणि त्याचं ऑपरेशन करून ते पूर्ण आजार पूर्ण बरा होऊ शकतो. सर्वजरी प्रकार आपण जर केले तर त्यामध्ये कदाचित 70-80-90% सक्सेस रेट असतो, पण 100% असतोच असं काही ग्राह्य धरता येत नाही. आकडीबरोबर आपण कोमॉर्बिडिटी ज्याला म्हणतो, बऱ्याच पेशंटना मतिमंदता असते, काही सायकोलॉजिकल आजार असतात, हे सुद्धा ट्रीट करणं गरजेचं असतं. आणि ह्याला जर प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली तर त्या पेशंटची थोडक्यात लाईफस्टाईल पुढची जण चांगली होऊ शकते. आकडीमध्ये काही लोकांचे काही गैरसमज पण खूप असतात की आकडी येणाऱ्या व्यक्तीचं लग्न करायचं का नाही करायचं. मी तर ठोसपणे म्हणेन की मॅरेज किंवा प्रेग्नन्सी हे काय कॉन्ट्रॅन्डिकेशन असू शकत नाही. त्यांना त्या पेशंटने सुद्धा औषध व्यवस्थित घेतली, प्रेग्नन्सीच्या औषधाचा व्यवस्थित वापर केला तर प्रेग्नन्सी डिलिव्हरी किंवा पुढचा भावी काळ तो व्यवस्थित जाऊ शकतो. त्यामुळं अशा गैरसमजापासून पेशंटनी दूर राहणं फार महत्वाचं आहे. तेव्हा सरतेशेवटी मी एवढं सांगेन की आकडीच्या विकाराकरता प्रॉपर तपासण्या करून त्यांचं प्रॉपर निदान करणं, निदान झाल्यानंतर गोळ्या औषधाचा प्रॉपर वापर करून डॉक्टरांच्या सल्ल्याखाली गोळ्या घ्याव्या लागतात, त्याचे डोस मॉनिटरिंग करून घ्यावे लागतात. आणि तेव्हा त्याचा जर प्रॉपर ट्रीटमेंट शेवटपर्यंत जर घेतली तर हे बरेचसे पेशंट चांगले होतात, त्यांची क्वालिटी लाईफ पण पूर्ण चांगली होऊ शकते. त्यामुळे लोकांनी आकडीबद्दल सर्व गैरसमज दूर करून अशा पेशंटला प्रॉपर स्पेशालिस्ट जाऊन ट्रीटमेंट घेणं हीच माझी सर्वांच्याकडून अपेक्षा. सरतेशेवटी मी एवढं म्हणेन, इपिलेप्सी किंवा आकडीबद्दल लोकांच्या काही जरी मनात शंका असतील किंवा काय डिटेक्टर पाहिजे असेल तेव्हा सूर्य असो सानपाडा येथे मी कार्यरत आहे. कधी माझा संपर्क करू शकता.
किंवा त्या लोकांना काही गरज लागते मोफत मारा दर्शन माझ्याकडून केलं जाईल व आकडीचे किंवा इफ्लेचे आजार कंट्रोल करण्यात माझी 100% त्यांना मदत होईल. थँक्यू.